अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात नागरी समस्या भेडसावत आहेत, याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेने केलाय. याच विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अंबरनाथ पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. अंबरनाथच्या वेलफेअर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. या मोर्चात मनसे पदाधिकाऱ्यांसोबत शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. अंबरनाथमध्ये नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अंबरनाथ पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी अंबरनाथ पूर्वेच्या वेलफेअर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. त्यानंतर रेल्वे पादचारी पुलावरून हा मोर्चा अंबरनाथ पालिकेत दाखल झाला. अंबरनाथ पालिकेच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळानं अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळानं शहरातील विविध समस्या मुख्याधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या. शहरातील अनधिकृत चाळी तोडून चाळी बांधणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले फेरीवाले हटवण्याची पालिकेची मानसिकता नाही. पालिकेचे अधिकारी फेरीवाल्यांना हाताशी धरून रॅकेट चालवतात, त्यामुळे मला एक संधी द्या, एका तासात फेरीवाले हटवतो, अशा शब्दात जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. मला मोका द्या, आम्ही एक तास चालवतो दादा, एक तासात साफ करून दाखवू तुम्हाला. एक तासात बघा पूर्ण साफ करून देतो तुम्हाला. एक माणूस नाही दिसणार, दिसला ना तर पद सोडीन मी माझं. फक्त त्यांनी थोडं सहकार्य करावं, तुम्ही थोडं सहकार्य करावं. माझं मत आहे साहेब, मानसिकता असेल तर 5 मिनिटाचं काम आहे, 10 मिनिटाचं कार्य कशाला. या सगळ्यात तुमची मानसिकता दिसत नाहीये सर मला, की जर तुम्हाला 150 मीटरमध्ये जर हायकोर्टाचे ऑर्डर असलेले फेरीवाले काढायला 15 दिवस लागत असतील, तर मग तुमच्याकडे बाकीच्या कामांमध्ये मी काय अपेक्षा. मला वाटतं की या शहराचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं आहे की मागील 1 महिन्यामध्ये या शहरातील 3 अधिकारी यांना लाच घेताना पकडले गेले. आणि विषय आरोग्य विभागात पैसे मागताना, टॅक्स लाव गरिबांच्या घरांना टॅक्स लावताना, अशा गोष्टींसाठी जर अधिकारी पकडले जात असतील तर तिथल्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये जनतेमध्ये प्रचंड नाराजी असते. सो आम्ही ती आज नाराजी लोकांसमोर मांडून त्यांच्यासमोर मांडून दाखवली. त्याच्यासोबत या शहरामधील विविध अडचणी आहेत, जसं की सरकारी जमिनी असतील, या शहरामध्ये पार्किंगचा विषय असेल, फेरीवाल्यांचा विषय असेल, या सर्व विषयात त्यांना आज जाब विचारला. आम्ही त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली आहे. 15 दिवसात जर या बाबतीत कुठलाही प्रकारचा ठोस निर्णय आला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घेईल. मागील 3 वर्षापासून अंबरनाथ पालिकेची निवडणूक रखडून पडली आहे, त्यामुळे पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. या काळात जनतेचे प्रश्न सुटत नसल्याच्या कारणावरून प्रशासनाच्या विरोधात मनसेनं हा मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, संदीप लकडे, स्वप्नील बागुल यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ABC News अंबरनाथ.